पनवेल तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप म्हात्रे यांनी त्यांच्या समर्थकांसह तसेच टोळी क्रमांक 42-51B मधील माथाडी कामगारांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत कळंबोलीमध्ये बुधवारी संपन्न झाला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व प्रवेशकर्त्यांना पक्षाची शाल देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करणाऱ्या ओघ सातत्याने सुरू असून पक्षाने केलेली विकास कामे आणि सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपचे विकासाचे कमळ हाती घेत आहेत. त्याअंतर्गत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संदीप म्हात्रे, पनवेल विधानसभा अध्यक्ष सुनील ठेंबरे यांनी त्यांच्या समर्थकांसह तसेच टोळी क्रमांक 42-51B माथाडी कामगारांनी पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती अमर पाटील आणि माजी नगरसेवक बबन मुकादम यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रीय युवा काँग्रेसचे खारघर कार्याध्यक्ष योगेश निपाणे, संकेत सावंत, इंकर मोरे, रजाक शेख, करण ठेंबरे, सचिन वर्णेकर, विनोद सुपो, विजय बेलजो, सचिन ननावरे, सागर मोरे, अक्षय सस्तो, दिनकर झोरे, सुजित थोरात, प्रमोद पाटील, माधव थोरोके, रवींद्र फाटे, पंडित सूर्यवंशी, प्रितेश राणे, अमरजीत केवट, रोशन शेडगे, अमन सिंग, शशांक वर्मा, सुरेश शर्मा, रत्नाकर जावीर, उदित नाईक, मनीष पबनीकर, रोहित वर्मा, शाहरुख हसन, शहबाज चौधरी, अरबाज चौधरी, अल्ताप चौधरी, राहुल शर्मा, विक्रम जयस्वाल, जगदीश विश्वकर्मा, पिंटू केवट, भरत पवार यांनी पक्षप्रवेश केला आहे. दरम्यान यावेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजप महिला मोर्चाच्या उत्तर रायगड सरचिटणीस प्रिया मुकादम आणि माजी नगरसेवक बबन मुकादम यांच्या प्रेरणेतून खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. तसेच महिला दिन हा फक्त एक दिवस न साजरा करता वर्षाचे 365 दिवस साजरा करून महिलांचा सन्मान वाढवला पाहिजे असे मत व्यक्त केले. समाजामध्ये आपण प्रत्येक जण ईस्टर साजरा करू, आता येणार आहे पुढच्या महिन्यात कदाचित ईस्टर, संडे, फ्रायडे, गुड फ्रायडे साजरे करू, पण तुमच्या आमच्या जीवनात काय फरक पडतो? पण ज्यावेळेला असा एखादा दिवस ज्यांनी तुमच्या आमच्या जीवनात, आपण रामनवमी येईल आपण साजरा करू, गुढीपाडवा येईल आपण नव्या वर्षाच्या शुभेच्छा देऊ, पण असे दिवस की जे आपण खऱ्या अर्थानं आपल्या घरामध्ये ज्याची प्रचिती आपल्याला येईल असे साजरे करतो, अशापैकी एक हा जागतिक महिला दिन आहे की ज्या दिवशी आपली शक्ती ही वाढल्याचा आपल्याला साक्षात्कार होईल. आणि म्हणून असे कार्यक्रम मला असं वाटतं प्रिया बहिणी, जेव्हा तुम्ही साजरे करता तेव्हा खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असू, कार्यकर्ते असू, आम्हाला वाटतं की हे खऱ्या अर्थानं जनतेचे जनतेपर्यंत देण्याचा, महिलांचं महिलांपर्यंत देण्याचा उपक्रम हा तुम्ही साजरा करताय. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आमच्या महिला भगिनी या ठिकाणी आहेत, कोणाला तरी हरीशभाऊ पैठणी या ठिकाणी मिळेल, अन्य वेगवेगळ्या पद्धतीची पारितोषिकं मिळतील, या सगळ्या महिलांचं अभिनंदन तर करतोच, पण त्याचबरोबरीनं तुमच्या माध्यमातून या वेगवेगळ्या योजना या सर्वसामान्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. जे मला मिळालं आपण असे टावावे ते जगाशी सांगावे. आम्हाला माहिती आहे आम्हाला हे सरकारनं दिलंय, पण आम्ही लोकांपर्यंत सांगू, म्हणजे उद्या आमच्या शेजारी पाजारी जर कोणाला मिळत नसेल तर त्यांनी म्हटलं पाहिजे, तिने म्हटलं पाहिजे की तुम्हाला काही मिळतंय आम्हाला मिळवून द्या. आणि म्हणून यासाठी त्यांनी जर या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचावं तर आपल्याला आज त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागेल. आणि म्हणून याच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय. मी प्रिया बहिणी तुमचं आणि भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मी राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करत असताना बरेचसे पक्षप्रवेश घेतले, सामाजिक कार्यक्रम केले, पण ज्यावेळी आपल्या लोकांना न्याय द्यायचं वेळ येते तेव्हा खरंच काही अडचणी येतात. आणि पनवेलमध्ये राहत असताना मी नेहमीच बघितलंय की एक प्रशासनाचा अभ्यास असलेला नेता, लोकांची जाण असलेला नेता आणि सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवणारा नेता म्हणून ज्या ज्या वेळी आम्ही दादांकडे पाहिले त्यावेळी नक्कीच आम्ही प्रभावित झालेलो आहोत. आणि आपल्याला जर आपल्या हक्काचा माणूस, आपल्या क्षेत्राचा विकास आणि आपल्या सोबत असलेल्या लोकांची कामं जर होणे असेल तर
प्रशांत दादा शिवाय पर्याय नाही हे आम्ही बघितलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही सर्व मी आणि माझे सहकारी हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहोत. या कार्यक्रमावेळी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, हरेश केणी, बबन मुकादम, अमर पाटील, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव वर्षा भोसले, उत्तर रायगड सरचिटणीस प्रिया मुकादम, भाजप नेते बबन बारगजे, अशोक मुंडे, दिलीप बिस्ट, सितू शर्मा, प्रकाश मुंबईकर, प्रकाश शेलार, संदीप भगत, दत्तात्रय परंदे, देविदास खेडकर, बायजाबाई बारगजे, संजीवनी मुंबईकर, विद्या फरंदे, शीतल कदम, विद्या गुरव, नीता अधिकारी, नंदा सुळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.